फुटकळ मुद्दे काढून एकमेकांची उणीधुणी काढण्याचा प्रकार महाराष्ट्रात चालू आहे अशा प्रकारचं ट्वीट मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांनी केलं। वास्तविक फुटकळ मुद्दा ते कोणाला म्हणले कुठल्या विषयाला म्हटले मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कधीच फुटकळ मुद्दा असू शकत नाही। पहिले राज्यपालांनी अपमान केला, मग नंतर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी अपमान केला, मंत्री मंगल प्रभात लोढांनी अपमान केला, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी अपमान केला, आणि आता प्रसाद लाड देखील जन्मस्थळाच्या बाबतीमध्ये काहीतरी बडबडले। वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची मालिका विद्यमान शिंदे फडणवीस सरकारने सुरू केलेली आहे, आणि हा आमच्यासाठी फुटकळ मुद्दा असू शकत नाही। राज ठाकरेंसाठी कदाचित किंवा मनसेंसाठी तो फुटकळ मुद्दा आहे की नाही मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिकडे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल। छत्रपती शिवाजी महाराज आमची आत्मा आहे, आमचा श्वास आहे, आमचा प्राण आहे, आमचा स्वाभिमान आहे, आणि आमच्या स्वाभिमानाच्या बाबतीत जर कोण चुकीचं बोलत असेल तर त्याला जाब विचारणं हे आमचं काम आहे। तो कधीच आमच्या दृष्टिकोनातून फुटकळ मुद्दा असू शकत नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।